इत्तेहाद न्यूज को देखने से पहले सब्सक्राइब कीजिए हमारे चैनल को, लाइक कीजिए और बेल आइकॉन पर क्लिक कीजिएगा। अस्सलाम वालेकुम रहमतुल्लाहि व बरकातहू। इत्तेहाद न्यूज में आप सभी का खैर मकदम है। बेलगाम शहर के यह मरकजी, जिसे कांदा मार्केट कहा जाता है, यहाँ पर कॉरपोरेशन की जानिब से कई दुकानों को सील करने का काम जारी है। जब उनसे पूछा जाता है तो वह कहते हैं कि किराया 300 रुपया है, जिसको 1500 रुपया किया गया था, लिहाजा फिर से जो है इसका टेंडर निकाले जाएंगे और उसी के साथ जो है उस तरह का जो है किराया इन्हें तय किया जाएगा। लिहाजा कई सारे यहाँ पर ताजिर, छोटे मोटे ताजिर यहाँ पर मौजूद हैं, जो इनका रोज़मर्रा की जो है रोज़ी रोटी इसी से इनका गुजारा होता है। तो उनसे हम सवाल पूछते हैं कि अभी यहाँ पर जो कॉरपोरेशन की जानिब से जो बंद किया जा रहा है, दुकानों को सील किया जा रहा है, ये आपका क्या मुतालबा है, आप क्या बताना चाहते हैं? सर, हम बताना ये चाहते हैं कि इनका कुछ भी राइट्स नहीं बनता है, इनका वक्त की प्रॉपर्टी है। ये लगभग हमारे 3 साल इधर से चलते आ रहे हैं, हमारे बाप दादा से लेकर अब तक के। उनका कहना है कि अगर ये वक्त की प्रॉपर्टी है तो आप कॉरपोरेशन में क्यों मरते हैं किराया? हम ऑलरेडी हमारा केस चला है, उनको पेपर दिखाने के बावजूद भी समरी पावर के ऊपर पुलिस की नाजायज़ ये नहीं, इनका इलीगल ये हो गया सर, दूसरा कुछ भी नहीं। उन्होंने पुलिस के लेकर के हमारे को ये इलीगल ये किया। लगभग 50 दुकानों को सील करने का इनका इरादा है सर। अच्छा, ये रोज़मर्रा की आपकी रोज़ी इसी से चलती है, दूसरा कुछ भी नहीं हमारा? नहीं, हम जब तक ये नहीं लेंगे ना, हम आंदोलन करेंगे सर। लेकिन इनका भी गलत है, हम पेपर दिखाने का, हम पेपर को नहीं मानते हैं। हम उनको बोले नोटिस तुम बगैर इशू किया कैसा आते हैं, बोलते हम आने वाले हमारे को राइट सर बोलते हो, बगैर दिखाए को हमारे को ये किया सर। कॉरपोरेशन आपको लिलाव करी थी, ये कपाटांगा है अंदर के, हाँ 305 रुपये से लिलाव में हमने लिए दिए थे उन्होंने, तो डायरेक्ट हमने 1500 रुपये उन्होंने भाड़ा लगाए, नोटिस भेजने क्या भी नहीं, डायरेक्ट 1500 रुपये दे को ये भेजे हमारे को, तो कैसा 1500 रुपये देने का? यहाँ तो हमें क्या व्यापार करते हैं क्या नहीं, अंदर खाली एक कपाड़ा है हमारे, बाहर हमें बैठ कर व्यापार करते हैं, 4 बुट्टियाँ लेकर को रखते हैं हमें अत्ता, दूसरा क्या हमारा क्या नहीं, एक गुड़ान है दुकान में हो, और डायरेक्ट आपको नोटिस नहीं क्या नहीं, हमने यो करने का, बंद करने का, खाली करने का, घर को बोलता है कैसा करने का? लॉकडाउन तब से क्या ये मार्केट में तकलीफ है, क्या मार्केट में तकलीफ है तो इन्होंने सो म्यूनसिपलिटी वाले आके यहाँ है सो तकरार करके हमारे को दुकान बंद करने लगा रहे, और जो हम भाड़ा भी पूरा क्लियर भी देते थे, सब कुछ करते थे, और अंदर हमारा व्यापार नहीं चलता, पूरा ऐसा बाहर रोड पर व्यापार चलता है, और ऐसा अंदर ऐसा लोग आते भी नहीं, और ग्राहक कौन सा भी इधर फर पलट के देखता भी नहीं है, अंदर नहीं, और अंदर हमारा व्यापार चलता ही नहीं है, और जो पूरा भारी चलता है, और जो पूरा भार का ही धंधा हमारा है, और जो भार वाले जो म्यूनसिपलिटी वाले आके हमारे पास 10 रुपये भी लेके जाते हैं, और उनको हम 10 रुपये देते भी हैं, पावती भी देते हैं 10 रुपये, और जो वो बैठने के लिए हम पावती भी देते हैं, मगर फिर भी इन्होंने सो आगे हमारे को अभी दुकान रख के और जो भाड़ा दे के भी, और उसको इन्होंने सो दुकान पैक करते हैं, बोले तो ऐसा क्या कानून है, और उसको क्या ये चल रहा है अभी हमारे को जो समझ में नहीं आ रहा है। कल्पना दिल्ली तुम्हें होना सगड़ा मैं 4 बजून बंद केला, गिराय कसं येणार दुकानला? आणि अगोदर हे चालला कोविडचं चालू आहे काय, आणि लोक आता अगोदर धंदे नाही, अगोदर कसं काय करायचं? आम्ही मांग काय नाही हो, चाहे ओपन करा, व्यवस्थित करून द्या, तुम्ही गेट वगैरे बसून द्या की व्यवस्थित, अगोदर कल्पना ओपन करून द्या, गिराय का येते? नरगुंदकर भावे चौकात आमची सगळी 36 दुकानं होती काय, त्यातली इकडं आम्ही बांधून घेतलं जागा हे केल्यामुळं, तिथंही आमचा धंदा गेला, आणि इथं येऊन कसं बसं येऊन बसलो आहे 20 वर्षात, इथं काय रिकामीच बसलो आहे आम्ही बी, आणि आता आणि परत गेट बांधले म्हटल्यानंतर हे जायचं यायचं कसा नाही, कसा धंदा करायचा? ये कई सारे ताजिर है, इनका कहना है कि ये वफ के जेर मातहत आता है, लिहाजा बिना कागजात दिखाए एक दड़पशाही के तहत इस तरह से दुकानों को बंद किया जा रहा है, और एक डर खौफ का माहौल यहाँ पर बनाया जा रहा है, लिहाजा एहतजाज किया जाएगा, आंदोलन किया जाएगा, जो भी हो, क्योंकि हमारी रोज़ी रोटी इसी ज़मीन से चलती है, इसी दुकानों से चलती है। अब देखना यह है कि हुकूमत क्या वाकई इनके आंदोलन के सामने, इनके एहतजाज के सामने पीछे हटती है, या फिर अपनी इसी रविश को बरकरार रखते हुए दुकानों को बंद करती है। इत्तेहाद न्यूज़ देखने के लिए शुक्रिया, अल्लाह हाफिज़। महानगर पालिका महात्मा फुले कायपले मार्केट 1957 ಈಗಾಗಲೇ ನಿರ್ಮಾಣಗೊಂಡಿದ್ದು, ಇದಕ್ಕೆ ಸಂಬಂಧಪಟ್ಟಂತೆ ಈಗಾಗಲೇ ಇಲ್ಲಿ ವ್ಯಾಪಾರಸ್ಥರಿಗೆ ತಿಳುವಳಿಕೆ ನೀಡಿ ರಸ್ತೆ ಬದಿಯಲ್ಲಿ ಬಿಟ್ಟು ಮತ್ತು ಒಳಗೆ ವ್ಯವಹಾರ ಉದ್ಯೋಗ ಮಾಡ್ಕೊರಿ ಅಂತಂದು ಈಗಾಗಲೇ ತಿಳಿಸಿ ಹೇಳಿದ್ದೈತಿ. ಅದನ್ನು ವಿರೋಧ ಮಾಡಿ ಈ ವ್ಯಾಪಾರಸ್ಥರು ರಸ್ತೆ ಮಧ್ಯದಲ್ಲಿ ವ್ಯಾಪಾರ ಮಾಡ್ತಿರೋದು ಕಂಡುಬಂದಿದೆ. ಅಲ್ಲದೆ
ಕಳೆದ 10 ವರ್ಷಗಳಿಂದ ಈ ವ್ಯಾಪಾರಸ್ಥರು ಮಹಾನಗರ ಪಾಲಿಕೆಗೆ ಭರಣ ಮಾಡಬೇಕಾದಂಥ ಸ್ಟಾಲೇಜ್ ಫೀಯನ್ನು ಸಹಿತ ಭರಣ ಮಾಡಿಲ್ಲ ಮತ್ತು ಅನಧಿಕೃತವಾಗಿ ಈ ವ್ಯಾಪಾರೋದ್ಯೋಗವನ್ನು ವಹಿವಾಟನ್ನು ಮಾಡಾಕತ್ತಿದ್ದು ಕಂಡು ಬಂದಾಗ ಈ ಮಹಾತ್ಮ ಫುಲೆ ಮಾರುಕಟ್ಟೆ ಅಂದರೆ ತರಕಾರಿ ಮಾರುಕಟ್ಟೆಯನ್ನು ಬಹಿರಂಗ ಹರಾಜ್ ಮೂಲಕ ಇದನ್ನು ವಿಲೇವಾರಿ ಮಾಡಬೇಕು ಅನ್ನೋ ಉದ್ದೇಶದಿಂದ ಮಾನ್ಯ ಆಯುಕ್ತರ ನಿರ್ದೇಶನದಂತೆ ಪೊಲೀಸ್ ಸಿಬ್ಬಂದಿಗಳು ಮತ್ತು ಮಾಧ್ಯಮ ಮಿತ್ರರು ಸಹಕಾರ ನೀಡಿ ಇವತ್ತಿನ ಈ ಮಹಾತ್ಮ ಫುಲೆ ಮಾರ್ಕೆಟನ್ನು ಕಬ್ಜಾ ಪಡೆದು ಈ ಮುಂದಿನ ದಿನಗಳಲ್ಲಿ ಅಂದರೆ ಕೆಲವು ದಿನಗಳಲ್ಲಿ ಅಂದರೆ 9ನೇ ತಾರೀಕಿನ ನಂತರ ಇದನ್ನು ಬಹಿರಂಗ ಹರಾಜ್ ಮೂಲಕ ವಿಲೇವಾರಿ ಮಾಡಬೇಕನ್ನೋ ಉದ್ದೇಶಕ್ಕಾಗಿ ಇವತ್ತಿನ ಇದನ್ನು ಕಬ್ಜಾ ಪಡೆಯುವ ಪ್ರಕ್ರಿಯೆ ಪ್ರಾರಂಭ ಆಗೈತಿ. ಈಗಾಗಲೇ 1ನೇ ಗೇಟನ್ನು ಈಗಾಗಲೇ ಬಂದ್ ಮಾಡೀವಿ. ಈ 4-5 ಗೇಟ್ಗಳನ್ನು ಬಂದ್ ಮಾಡಿ ಬಹಿರಂಗ ಹರಾಜ್ ಮೂಲಕ ಪ್ರಕ್ರಿಯೆ ಮಾಡ್ತೀವಿ ಮತ್ತು ವಿಲೇವಾರಿ ಮಾಡಿಕೊಳ್ತೀವಿ. 9ನೇ ತಾರೀಕಿನ ನಂತರ ಈಗಾಗಲೇ ಟೆಂಡರ್ ಪ್ರಕ್ರಿಯೆ ನಡೆದೈತಿ. ಅಂದರೆ ಬಹಿರಂಗ ಹರಾಜ್ ಮೂಲಕ ವ್ಯಾಪಾರಸ್ಥರಿಗೆ ನೀಡುವ ಉದ್ದೇಶ ಐತಿ. ಮತ್ತು ಇವ್ರನ್ನ ಯಾವುದೋ ವ್ಯಾಪಾರಸ್ಥರನ್ನ ಒಕ್ಕಲೆಬ್ಬಿಸೋದಾಗಲಿ ಮತ್ತು ಇವರಿಗೆ ಅನಾನುಕೂಲ ಮಾಡೋದಾಗಲಿ ಏನು ಉದ್ದೇಶ ಏನಿಲ್ಲ. ಇದೇ ವ್ಯಾಪಾರಸ್ಥರಿಗೆ ಮುಂದೆ ಬಂದಾಗ ಅಂದರೆ ಸರ್ಕಾರ ನಿಗದಿಪಡಿಸಿದ ಮತ್ತು ಪಾಲಿಕೆ ನಿಗದಿಪಡಿಸಿದ ದರವನ್ನು ಅವರು ತುಂಬ ತಯಾರಾಗಿದ್ದರೆ ಹಳೆ ಬಾಕಿಯನ್ನು ಅವರು ಈಗಾಗಲೇ ತುಂಬಿದ್ರೆ ಅವ್ರಿಗೇನು ತೊಂದರೆ ಇಲ್ಲ. ಈ ಆಸ್ತಿ ವಕ್ಫ್ ಬೋರ್ಡ್ಗೆ ಸಂಬಂಧಪಟ್ಟದ್ದು ಅಂತ ಕೆಲವು ವ್ಯಾಪಾರಸ್ಥರು ತಕರಾರು ಮಾಡಿದ್ದೈತಿ. ವಕ್ಫ್ ಬೋರ್ಡ್ಗೆ ಈ ಆಸ್ತಿ ಸಂಬಂಧಪಟ್ಟಿದ್ರೆ ಮಹಾನಗರ ಪಾಲಿಕೆಗೆ ಇವರು ಸ್ಟಾಲೇಜ್ ಫೀನ ಭರಣ ಮಾಡೋ ಪ್ರಶ್ನೆನೂ ಉದ್ಭವಿಸಿಲ್ಲ. ಆ ಕಾರಣಕ್ಕೆ ಅದು ನ್ಯಾಯಾಲಯದೈತಿ, ನ್ಯಾಯಾಲಯ ಪ್ರಕರಣದಾಗೈತಿ ಅಂತಂದು ಹೇಳ್ತಾರೆ. ಆ ಪ್ರಕರಣ ನಮ್ಗೆ ಗೊತ್ತಿಲ್ಲ. ಮತ್ತು ಇದು ನಮ್ಗೆ ಸಂಬಂಧಪಟ್ಟಂತೆ ನಮ್ಮ ಕಾನೂನು ಅಧಿಕಾರಿಗಳು ನಮ್ಮ ಜೋಡಿನ ಇದ್ದರು. ಈ ಕಾರಣಕ್ಕೆ ಅದೇನು ನ್ಯಾಯಾಲಯದ ನ್ಯಾಯಾಲಯಕ್ಕೆ ಸಂಬಂಧಪಟ್ಟದ ವಿಷಯನೇ ಅಲ್ಲ. ಮಹಾನಗರ ಪಾಲಿಕೆ ಕಟ್ಟಡ ನಿರ್ಮಾಣ ಮಾಡಿದ್ದನ್ನು ಮಹಾನಗರ ಪಾಲಿಕೆಗೆ ಸ್ಟಾಲೇಜನ್ನು ತುಂಬಬೇಕು.